मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून बंद पाळत सुरुवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आज भजन कीर्तन करून ठिय्या आंदोलन सुरू आहे. कोपरगाव तालुक्यातील सडे येथील श्रीराम भजनी मंडळ व सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आज शनिवारी कोपरगाव तहसील कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी भजन कीर्तन केले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे. तेच आंदोलन तुमच्या इथं सुरू झालं आहे. हे आंदोलन पुढे अजून सुरू ठेवायचं आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत म्हणजे एका तालुक्यामध्ये जवळजवळ 80-100 सव्वाशे गाव आहे. दररोज तालुक्याच्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी एका गावाचे लोक आले तरी आंदोलन आपलं 100 दिवस 80 दिवस त्या तालुक्यात जेवढी संख्या असेल गावांची ते आंदोलन पुढे सुरू राहणार आहे. फक्त मी आज या ठिकाणाहून कोपरगाव तालुक्यातील सगळ्या बांधवांना विनंती करतो, कोपरगाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो प्रत्येक गावातील की त्यांनी या आंदोलनात प्रत्येक गावांनी एक एक दिवस ठरवून कमीत जे आयोजक जे आहेत त्यांनी त्या गावातील लोकांशी संपर्क करून फक्त मोजके भजनी मंडळ नाही येतात ते गावचे गाव या ठिकाणी आलं पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण त्या गावातील मराठा समाज बांधवांचं ज्यांना ज्यांना मराठा आरक्षणाच्या विषयी आत्मीयत आहे कळकळ आहे त्यांनी देखील सहभागी व्हावं. मराठा क्रांती मोर्चातून ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सगळ्यांच्या हिताच्या आहेत. दिवस असून देखील सरकारनी तसेच ज्या शासनाने कुठली आमची दखल घेतली नाही जोपर्यंत आम्ही आम्हाला जो ठोस निर्णय येत नाही किती तारखेला आम्हाला मराठा आरक्षण भेटणार तोपर्यंत आजच भेटी आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. याला अजून जाग आहे ना आणि या शासनाच्या लोकांना सुद्धा अजून जाग आहे ना का बाबा इथं हे काय चालू आहे काय नाही. 9 ऑगस्टपासून इथं ठिय्या आंदोलन चालू झालेलं आहे तरी हे अजून दखल घ्यायला तयार नाही. पण येत्या 15 ऑगस्टला चूल बंद म्हणजे बंदच मराठा समाजाने ते पुकारलेलं आहे का कुठेही आपण करणार नाही. चूल बंद म्हणजे कुणी स्वयंपाक करणार नाही कुणी अन्न त्याग त्या दिवशी 15 ऑगस्टला करणार आहे. लाईट बिल भरू नका, घरपट्टी भरू नका, नळपट्टी भरू नका. जर तुम्हाला जर कोणी बोलायला आलं तुमचं जर कोणी लाईट कनेक्शन कापलं तर तुम्ही आमच्याकडे या. आम्ही माझी एवढी विनंती आहे सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय. या आंदोलनासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील समाज बांधव दररोज या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिली आहे. या ठिय्या आंदोलनात भारूड तसेच जनजागरणाचे विविध कार्यक्रम करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर साखळी पद्धतीनुसार ठिय्या आंदोलन प्रसंगी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा टाकते, SP24 कोपरगाव.